नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप लेक्चर सिरीजच्या व्हिडिओ व्हिडीओ लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजच्या लेक्चर मध्ये आपण दशांश अपूर्णांक म्हणजे काय दशांश अपूर्णांकाचं वाचन लेखन कसं करायचं आणि व्यवहारी अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं हे शिकणार आहोत तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला दशांश अपूर्णांक म्हणजे काय ज्या पूर्णांकाचे छेद दहा किंवा दहाच्या दहा दहा पटीत असतात त्या अपूर्णांकांना दशांश अपूर्णांक असे म्हणतात तर माहिती आहे आपल्याला अपूर्णांक म्हणजे अंश आणि छेदाच्या स्वरूपात आपण इथं अपूर्णांक लिहिलेला आहे तीन अंश छेद दहा अशा प्रकारे आपण याला वाचतो सत्तावीस अंश छेद शंभर आणि एकशे पस्तीस अंश छेद एक हजार अशा प्रकारे आपण या अपूर्णांकाचं वाचन करतो तर या ठिकाणी छेद पहा दहा शंभर हजार अशा प्रकारे हजारच्या दहा पट दहा हजार दहा हजारच्या दहा पट एक लाख अशा प्रकारचा जो छेद असतो म्हणजे दहाच्या दहा दहा पटीमध्ये छेद असतो त्याला आपण काय म्हणतो दशांश अपूर्णांक असं म्हणतो ज्या पूर्णांकाचं छेद दहा किंवा दहाच्या दहा दहा पटीत असतो म्हणजे दहा दहाची दहा पट शंभर शंभरची दहा पट हजार हजारची दहा पट दहा हजार अशा प्रकारे दहाच्या दहा दहा पटीत छेद असतो त्या पूर्णांकांना आपण दशांश अपूर्णांक असं म्हणतो तर आता दशांश अपूर्णांकांचं वाचन लेखन कसं करायचं ते आपण पाहू इथं एक अपूर्णांक दिलेला आहे हा पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे आपण या आधीच्या लेक्चरमध्ये पूर्णांकयुक्त पूर्णांक म्हणजे काय हे शिकलेलो आहोत पूर्णांकयुक्त पूर्णांक म्हणजे काय एक संख्या पूर्णांक आहे आणि दुसरी अपूर्णांक आहे म्हणजेच सहा पूर्णांक चार छेद दहा अशा प्रकारे आपण याचं वाचन करतो तर याचा आपण आता अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेऊ अंशाधिक का आपण अंकामध्ये रूपांतर करताना आपण काय करतो दहा गुणिले सहा अधिक चार आणि छेदाला छेद तसाच म्हणजे दहा गुणिले सहा साठ साठ अधिक चार किती चौसष्ट चौसष्ट छेद दहा अशा प्रकारे पण आपण याला लिहू शकतो चौसष्ट छेद दहा तर याच आता आपण वाचन कसं करणार सहा दशांश चिन्ह चार अशा प्रकारे पण आपण याला वाचू शकतो तर हे सहा पॉइंट म्हणजे सहा दशांश चिन्ह चार हे आलं कसं ते आपण पाहू आता आता चौसष्ट छेद दहा अशा प्रकारे हा पूर्णांक आहे मग खाली आपल्याला आता दहा आहे म्हणजेच किती शून्य आहे एक वर एक शून्य आहे म्हणून चौसष्ट मध्ये एका अंकाचं स्थान सोडून पॉइंट द्यायचा म्हणजे दशांश चिन्ह द्यायचं कारण खाली किती शून्य आहे एक शून्य आहे मग आपण चार सोडला आणि डावीकडं त्याच्या पॉईंट दिला म्हणजे त्याला आपण दशांश चिन्ह असं म्हणतो तर सहा पॉइंट चार आपल्याला असं वाचतो म्हणजेच सहा दशांश चिन्ह चार हा मधला जो पॉईंट आहे त्याला आपण काय म्हणायचं दशांश चिन्ह सहा दशांश चिन्ह चार किंवा सहा पूर्णांक चार दशांश अशा प्रकारे देखील आपण याचं वाचन करू शकतो सहा पूर्णांक याच्यामध्ये सहा हा पूर्णांक आहे आणि चार दशांश अशा प्रकारे आपण वाचन करायचं सहा पूर्णांक चार दशांश या दशांश अपूर्णांकात सहा हा पूर्णांक भाग आहे व टिंबाच्या उजवीकडील भाग अपूर्णांक भाग आहे टिंबाच्या उजवीकडे काय आहे चार आहे हा अपूर्णांक भाग आहे असं आपण म्हणू शकतो तर परत एकदा आपण रिवाइज करू सहा पूर्णांक चार छेद दहा होत त्याला आपण काय केलं आधी अंशाधिक अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर केलं किंवा अशा प्रकारचं जर आपल्याला उदाहरण आलं तर छेदामध्ये काय आहे दहा आहे त्याच्यामुळं या ठिकाणी आपण काय करायचं याच्यामध्ये एक पॉईंट दिला तरी चालेल सहा आणि चारच्या मध्ये आपलं उत्तर काय येईल सहा पूर्णांक चार दशांश तर आपण काय केलं दहा गुणले सहा अधिक चार साठ अधिक चार चौसष्ट छेद दहा अशा प्रकारे आपलं उत्तर आलं आणि मग आपण त्याला दशांश चिन्हाचा वापर करून लिहिलं म्हणजेच खाली दहा आहे मग काय केलं चौसष्ट मध्ये चारचं चा एक स्थान सोडून त्याच्या डाव्या बाजूला एक पॉइंट दिला एकच स्थान का सोडलं कारण खाली दहा आहे म्हणजे दहा एकवर एक शून्य आहे म्हणून आपण चार सोडला आणि त्यानंतर पॉईंट दिला तर हा पॉइंट कसा द्यायचा याच्याबद्दल आपण पुढे शिकणारच आहोत आता आपण पाहू पाहुकीचं वाचन कसं करायचं तर याला सहा पॉईंट चार आपण असंही म्हणतो याला कसं वाचायचं सहा दशांश चिन्ह चार हा पॉइंट म्हणजे काय आहे दशांश चिन्ह आहे सहा दशांश चिन्ह चार किंवा सहा पूर्णांक चार दशांश सहा पूर्णांक कारण हा पूर्णांक भाग आहे आणि टिंबाच्या उजवीकडील भाग हा अपूर्णांक भाग असतो म्हणून आपण त्याला काय म्हणायचं सहा पूर्णांक चार दशांश अशा प्रकारे आपण वाचन करू शकतो आता आपण पाहू की व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं असे प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये येतात आता इथे काय आहे पाच छेद दहा तर आता याला आपण दशांश पूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं तर सोपं आहे आपल्याला इथं आधी पाच लिहून घेऊ आपण आता छेदाच्या ठिकाणी बघा एक वर किती शून्य आहेत एकच शून्य आहे म्हणजे वर द्या संख्या असुद्या जी संख्या असेल त्या संख्येमध्ये एक स्थान सोडायचं म्हणजे एका अंकाचं स्थान सोडायचं आणि डाव्या बाजूला टिंब द्यायचा कारण की खाली एकच शून्य आहे म्हणून एक स्थान सोडलं म्हणजे पाचचं आपण स्थान सोडलं आणि डाव्या बाजूला आलो तिथं टिंब दिला इथं टिंब दिलं आपण बरोबर कारण एक शून्य होता पाचचं स्थान सोडलं मग टिंबाच्या डाव्या बाजूला शून्य लिहायचा पाच छेद दहा यालाच आपण कसं वाचणार शून्य दशांश चिन्ह पाच त्यालाच आपण झिरो पॉईंट फाईव्ह असं पण वाचतो आता पाच छेद शंभर आहे तर आपण इथं आता अंशाचा पाच जशास तसा लिहून घेऊ आता शंभर आहे म्हणजे एकावर किती शून्य आहेत दोन शून्य आहेत म्हणजे जो अंश आउशा असेल अंशाच्याच ठिकाणी जी संख्या असेल इथं अंक आहे फक्त पाच तर तिथं काय करायचं दोन अंकाचे स्थानं सोडून दशांश चिन्ह द्यायचं मग आता इथं वर तर एकच अंक आहे मग आपण काय करायचं एक सोडला दुसरा पाच सोडला त्यानंतर दुसऱ्या अंकाचं पण आपल्याला स्थान सोडायचं मग दुसरा अंक इथं नाही म्हणून आपण काय करायचं शून्य लिहायचं मग इथं दशांश चिन्ह दिलं आता दशांश चिन्ह दिल्यानंतर आपल्याला शून्य इथे लिहावं लागणार आहे दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूला आपलं उत्तर काय आलं शून्य दशांश चिन्ह शून्य पाच अशा प्रकारे आपण लिहू शकतो कारण की खाली दोन शून्य होते वर आपल्याला एकच अंक आहे मग दोन आपल्याला अंकाची जागा सोडून टीम द्यायचा होता मग आपण काय केलं एक अंक होता आणखीन एक शून्य घेतला आणि त्यानंतर टिंब दिलं मग टिंबाच्या डाव्या बाजूला आपल्याला शून्य लिहावं लागतं म्हणजे उत्तर काय येईल शून्य पॉईंट शून्य पाच आपण आता पुढचं उदाहरण पाहू पाच छेद एक हजार आता खाली शून्य पहा किती आहेत एक दोन तीन आहेत म्हणजे याचा अर्थ काय पाचला धरून तीन अंकांची जागा सोडावी लागेल मग एक दोन तीन यानंतर काय करायचा टिंब द्यायचा म्हणजेच दशांश चिन्ह त्यानंतर टिंबाच्या डाव्या बाजूला काय करायचं असतं शून्य लिहायचं असतो आपलं उत्तर काय झालं पाच छेद एक हजार बरोबर शून्य दशांश चिन्ह शून्य शून्य पाच हे झालं आपलं उत्तर आता बघू त्रेपन्न छेद दहा या ठिकाणी आपण आता जशास तसं लिहून घेऊ त्रेपन्न इथं लिहिलं आता खाली किती शून्य आहेत एक शून्य आहे म्हणजेच एका अंकाचं स्थान सोडून आपल्याला पॉइंट द्यायचा मग आपण तीनचं स्थान सोडलं आणि पॉइंट दिला म्हणजे तीन आणि पाचच्या च्या मध्ये पॉइंट येईल म्हणजे पाच प्रकारे आपल्याला उत्तर मिळालं यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहू त्रेपन्न छेद शंभर तर आता इथं अंशाचा जो त्रेपन्न आहे तो आपण इथं लिहून घेऊ तर खाली पहा किती शून्य आहेत एकावर दोन शून्य आहेत एक आणि दोन म्हणजे काय करायचं पॉईंट कुठं द्यायचा दशांश चिन्ह कुठं द्यायचं दोन शून्य आहेत म्हणजे दोन अंकांचं स्थान सोडायचं आणि त्याच्यानंतर पॉईंट द्यायचा एक दोन यांचं स्थान सोडलं आणि इथं पॉईंट दिला म्हणजे पाचच्या डाव्या बाजूला पॉईंट देऊ आपण आणि त्याच्यानंतर पॉइंटच्या डाव्या बाजूला शून्य लिहायचं हे झालं आपलं उत्तर त्रेपन्न छेद शंभर बरोबर किती झालं शून्य दशांश चिन्ह पाच तीन यानंतर त्रेपन्न छेद एक हजार आता इथं अंशाचा त्रेपन्न आपण लिहून घेऊ आता आपल्याला टिंब कुठं द्यायचा टिंब कुठं देणार आपण खाली शून्य मोजा एक दोन तीन शून्य आहेत म्हणजेच तीन अंकाचं स्थान सोडायचं आणि टिंब द्यायचा मग आता आपण अंक मोजू एक दोन इथं दोन तर दोनच अंक आहेत मग तिसरा अंक नाही म्हणून काय करायचं इथं शून्य लिहायचं आणि त्यानंतर टिंब दिलं तीन शून्य होते एक दोन तीन अंकाचं स्थान सोडलं आणि डाव्या बाजूला टिंब दिलं आणि टिंबाच्या डाव्या बाजूला काय करायचं शून्य लिहायचं हे विसरायचं नाही म्हणजेच त्रेपन्न छेद एक हजार बरोबर शून्य दशांश चिन्ह शून्य पाच तीन अशा प्रकारे आपल्याला उत्तर मिळालं आता हे पूर्णांकयुक्त पूर्णांक आहेत या पूर्णांकयुक्त पूर्णांकाचं आपण काय करायचं अंशाधिक अपूर्णांकामध्ये रुपांतर करून घ्यायचं हे रुपांतर कसं करायचं हे आपण आधीच्या लेक्चरमध्ये पण शिकलो आहोत दहाने सातला गुणायचं आणि आलेल्या गुणाकारामध्ये तीन मिसळायचं आणि छेदाला, छेदाला छेद तसंच ठेवायचं दहा साती सत्तर अधिक तीन बरोबर किती त्र्याहत्तर छेदाला छेद तसाच ठेवायचा दहा त्र्याहत्तर छेद दहा हे आपण अंशाधिक अपूर्णांकामध्ये रुपांतर केलं आता याला आपण काय करायचं दशांश अपूर्णांकात लिहायचंय तर आता इथं अंश जो त्र्याहत्तर आहे तो आपण जशास तसा लिहून घेतला तर आता खाली किती शून्य आहेत एक शून्य आहे म्हणजे वरचा एका अंकाचं स्थान सोडून आपल्याला पॉइंट द्यायचं आहे डावीकडं तर तीन सोडलं आणि डावीकडं पॉइंट दिला म्हणजे आपलं उत्तर काय आलं सात दशांश चिन्ह तीन त्यालाच आपण सेव्हन पॉईंट थ्री असं म्हणतो आता इथं नऊ पूर्णांक चारशे दहा असं आपल्याला उदाहरण आहे तर या ठिकाणी आपण काय करू याचं रूपांतर कसं करू आता अंशाधिक अपूर्णांकामध्ये नऊ दहा नव्वद नव्वद अधिक चार चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव छेद दहा बरोबर आता दशांश चिन्ह आपल्याला इथं द्यायचं आहे तर ते कसं देणार खाली एक शून्य आहे मग चौऱ्याण्णव आपण लिहिलं चार सोडायचं म्हणजे एक अंक सोडून पॉईंट द्यायचा कारण खाली किती शून्य आहेत एकच आहे मग चार सोडला आणि डावीकडे पॉईंट दिला आपल्याला उत्तर भेटलं नऊ दशांश चिन्ह चार अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण दशांश पूर्णांक म्हणजे काय दशांश अपूर्णांकाचं वाचन लेखन कसं करायचं तसेच व्यवहार या पूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं हे शिकलो आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून दाबा म्हणजे दररोज येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील थँक्यू